त्या काळामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे गुलामगिरी पत्करून मंडलिकत्व पत्करून त्या ठिकाणी काम करत होते आणि अक्षरशः अत्याचार अनाचार दुराचाराची परिस्थिती होती। त्यावेळी आई जिजाऊंनी छत्रपतींना छोट्या बालशिवरायांना सांगितलं की तुझा जन्म या रयतेला या अत्याचारातून मुक्त करण्याकरता झालाय, तुला कोणाची चाकरी करायची नाहीये, तर तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे जे तुझं राज्य असणार नाहीये, रयतेचं राज्य असणार आहे। आणि अशा प्रकारे जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या सामान्य मुलांना तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये पौरुष जागृत केलं आणि त्या मावळ्यांच्या भरोशावर प्रचंड मोठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली। जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळत राहावा अशा प्रकारची आई जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो।